शेगाव तालुक्याचा विकास साधायचा असेल तर विधानसभेत आपल्या हक्काचा माणूस पाठवा, माननीय आमदार चंद्रशेखर पाटील घुले. शेगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही परिवर्तन संवाद यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावातील मतदारांच्या गाठी भेटी घोंगडी बैठका घेऊन मतदारांच्या मनामध्ये काय आहे, आम्ही निवडणूक लढवावी का नाही, हा या संवाद यात्रेचा मूळ उद्देश असून मतदारांनी या परिवर्तन संवाद यात्रेमध्ये सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे आणि देत आहेत. त्यामुळे निश्चितच शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील मतदार स्वर्गीय मारुतराव घुले पाटील यांच्यावर प्रेम करणारी असून त्यांच्या मागे माजी आमदार नरेंद्र पाटील घुले, माजी आमदार चंद्रशेखर पाटील घुले आणि पंचायत समितीचे माजी सभापती क्षितिज भैया घुले यांच्याबरोबर राहून या मतदारसंघात निश्चितच परिवर्तन घडवणार असल्याचे चित्र या संवाद यात्रेतून पाहायला मिळत आहे. शेवगाव तालुक्याच्या बालम टाकडी येथे परिसंवाद यात्रेच्या माध्यमातून घोंगडी बैठक घेऊन आपला हक्काचा माणूस म्हणून विधानसभेत पाठवल्याशिवाय तालुक्याचा विकास होणार नसल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ नेते काकासाहेब नरवडे, पंचायत समितीचे सभापती डॉक्टर क्षितिज घुले पाटील, संजय कोळगे, सरपंच डॉक्टर राम बांदळे, कल्याणराव नेमाने, रामनाथजी राजपुरे, मोहनराव देशमुख, प्रशांत देशमुख, एकनाथ कसाळ, बाणूदास गलदर, माणिकराव शिंदे, सर्जेराव घोरपडे, चंद्रकांत गरड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दुपारी संध्याकाळी 8 वाजता बालम टाकीला या ठिकाणी मीटिंग घेवायची. आपण निरोप देण्याचे प्रयत्न केले परंतु सर्वांना काही निरोप मिळाले असतील नसतील, परंतु जी सर्व कार्यकर्ते मंडळी उपस्थित झाली आपणा सर्वांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे गेली 10 वर्ष काम असं किंवा स्मशानभूमीत झालेलं काम असं गांधी रस्त्याचं झालेलं काम असं तर सत्ता नसताना सुद्धा आपल्या गावात कोट्यवधी बाकी किरकोळ विषय हे कायमचं प्रश्न मिटवायचं असेल ना याच्याकरता कायमचं पिण्याचं पाणीचं असेल प्रश्न शेतीचा असेल अहो हे युवकांकरता. आता तुम्हाला मला एक सांगा, आपल्या नगर जिल्ह्यामध्ये 14 तालुके मला आठवतं आपण 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी जवळ इथं 5 ते 7 सबस्टेशन आणले होते. किती इथं जवळचं उदाहरण आहे तुमचं हदगाव सबस्टेशन शासनाने आणि पावसाही वेळेत आला म्हणून तो प्रसंग अशा पद्धतीने आज आम्ही परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आपल्या बालम टाकडी गावामध्ये आलेलो आहोत. यात्रेच्या निमित्ताने आज आमच्या बालम टाकडी ग्रामस्थांनी आता जवळपास 9:30 वाजायला आले तरीसुद्धा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या यात्रेला ग्रामस्थांनी दिलेला आहे. 3 दिवसांपासून शेवगाव तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये आम्ही जात आहोत तरी प्रत्येक गावात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. आत्तापर्यंत जेवढे गावं झाले त्या सगळ्या गावांनी आम्हाला सांगितलं की शेवगाव तालुक्यात कुठंतरी आपल्या हक्काचा माणूस विधानसभेत नसल्यामुळं शेवगाव तालुक्यावर मोठ्या प्रमाणे अन्याय होत आहे. आणि म्हणून या यात्रेचा मूळ मुद्दाच हा आहे की आपल्याला मागच्या 10 वर्षात जे तालुक्यांनी भोगले जे तालुक्यामध्ये विकास कामाचा अनुशेष आहे तो भरून काढण्यासाठी तालुक्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. शेवगाव पाथर्डीमध्ये परिवर्तन करण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही परिवर्तन जनसंवाद यात्रा हा जनतेच्या दरबारामध्ये घेऊन आलेलो आहे आणि आम्ही जनतेच्या बरोबर घोंगडी बैठक लावून जनतेला विचारत आहोत की नक्की आपल्याला पुढची वाटचाल कशी करायची. आणि जिथं जिथं आम्ही विचारलं तिथं जनतेने एक मुखाने मागणी केली की आता ह्यावेळेस घुले कुटुंबाने विधानसभा लढायची आणि सगळ्यांनी त्याला अनुमोदन दिलेलं आहे. म्हणून आज आम्ही ज्यावेळेस बालम टाकीकरांशीच नाही तर शेवगाव तालुक्यातल्या अनेक गावकऱ्यांशी बोललो तर सगळीकडे त्यांनी सांगितलं कशा पद्धतीने अलीकडचा ताजा विषय अनेक गावांमध्ये पीक विमा मिळालेला नाही आणि त्याच्यासाठी देखील आम्ही शासन दरबारी आवाज उठवलेला आहे. परंतु आमची अपेक्षा होती की ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत त्यांनी ब्र शब्द तरी विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडायला पाहिजे होता. आज कुठल्याही प्रश्नावरती आवाज उठवलेला जात नाही. अनेक आंदोलनं अनेक रस्ता रोको शेवगाव तालुक्यामध्ये का होतात कारण आमच्या तालुक्याला कुठेतरी न्याय मिळत नाही आणि मग हा अन्याय आम्ही किती दिवस सहन करायचा. म्हणून सगळ्यांची एकमुखानी मागणी आली. आता त्या मागणीवरती माजी आमदार नरेंद्रजी घुले पाटील साहेब आणि माजी आमदार शेखर भाऊ हे विचार करतील
आणि सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही पुढचा निर्णय घेऊ. आपल्या सर्व बालमटाकळी गावकऱ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला, सगळ्यांचे आम्ही धन्यवाद मानले. या यात्रेमध्ये प्रत्येक घटकातला, मग तो युवक असेल, शेतकरी असेल, कामगार असेल, त्या ठिकाणी आमचे वडीलधारी मंडळी असतील, सगळ्यांनी पाठिंबा दिला. वाडी वस्तीवरती जाऊन या यात्रेचा पाठिंबा आम्ही सगळ्यांना विश्वासात घेत आहोत. आता पुढच्या आठवड्यामध्ये देखील अनेक गावं आम्ही घेणार आहोत. तरी सगळ्यांचा सर्वसमावेशक आम्हाला सपोर्ट या यात्रेत मिळालेला आहे. शेवगाव तालुक्याच्या तमाम जनतेचा त्यासाठी मी आभारी आहे. धन्यवाद. एबी न्यूज मराठीसाठी जयप्रकाश बागडे, अहमदनगर, शेवगाव.